शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शुक्रवार को शहर में बढ़ते कोरोना संक्रमण को लेकर विभागीय आयुक्त कार्यालय में पालक मंत्री नितिन राउत इनके उपस्थिति में समीक्षा बैठक सम्पन्न हुई। इस बैठक में विभागीय आयुक्त संजय कुमार, जिलाधिकारी रविंद्र ठाकरे, आयुक्त तुकाराम मुंडे और पुलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय सहित अन्य अधिकारी, लोक प्रतिनिधि उपस्थित थे। इस बैठक में शहर में बढ़ते संक्रमण और मौतें, इस पर चर्चा हुई एवं उपाय योजना की गई। बैठक के बाद पालक मंत्री नितिन राउत ने कहा कि लोगों ने प्रशासन को सहयोग करना चाहिए, ये यंत्रणा उन्हीं के लिए है, इसीलिए लोगों ने देरी न करते हुए जिसे भी लगता है कि उन्हें कोविड की सिम्टम्स है, उन्होंने मनपा को जानकारी देकर खुद का टेस्ट करवाना चाहिए। देरी से पता चलने पर डॉक्टर भी इलाज नहीं कर पा रहे, इसीलिए कोरोना से जंग हारने वालों की संख्या बढ़ रही है। नागपुर जिले कोविड 19 संबंधी आढ़ावा बैठक आज या ठिकाणी पार पडली। मागील महिन्यामध्ये 100 जवळपास मृत्यू या ठिकाणी झालेत आणि गेल्या 7 दिवसात 100 मृत्यू पुन्हा झालेत। याचं कारण जे आहे त्या कारणाची कारण मीमांसा या ठिकाणी चर्चेत घेण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या ज्या टेस्ट वाढल्यात त्या टेस्ट मध्ये ज्या लोकांनी आमच्या सरकारी यंत्रणेच्या कडे आम्ही को मॉर्बिड आहोत किंवा आम्हाला अशा अशा बिमाऱ्या आहेत ते लपून ठेवलं आणि त्या लपून ठेवण्याच्या मुळे त्यांना वेळेवर आम्हाला औषधोपचार देणं शक्य झालेलं नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये माझं नागपूर जिल्ह्याच्या जनतेला आवाहन आहे की आमची सरकार आणि आमची इथली शासकीय यंत्रणा ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहे, आपल्या सुरक्षिततेसाठी सजग आहे। आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं, शासनाची आणि महानगरपालिकेची नियमावली ही लक्षात घेऊन त्या पद्धतीने जर आपण शिस्त ठेवली तर या रोगापासून आपण परावृत्त होऊ शकता आणि बेड्स वगैरे आमच्याकडे भरपूर अवेलेबल आहेत, कुणी काळजी करायचं कारण नाही। जे लोक बिंदास्त आहेत त्या लोकांनी बिंदास्त राहू नये, तर समजून घ्यावं हा रोग कशा प्रकारचा आहे। आणि दुसरं असं की अनेक लोक या रोगाविषयी भीती बाळगून आहेत, त्यांनी भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही। वेळेवर जर त्यांनी आपली सूचना आमच्या अधिकाऱ्यांकडे जर पाठवली तर वेळीच त्यांचा उपचार होईल आणि ते ठीक होऊन घरी सुद्धा परतू शकतील। अशा परिस्थितीमध्ये आपण शासनाने दिलेली नियमावली, महानगरपालिकेने केलेलं तरतुदी या संबंधाने काळजीपूर्वक अभ्यास करावा, स्वतःमध्ये शिस्त बाळगून संयम ठेवावा ही विनंती या ठिकाणी करतो। आपल्या जीवाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे, आपण आम्हाला सहकार्य करावं।